विष्णु गुरुर्देव महेश्वर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु यो नमः। भगवद्गीता जशी आहे तशी उपोद्घात सत कायदे दिलेले आहे की या भगवद्गीतेमधील सातव्या अध्यायामध्ये स्पष्ट उल्लेख आहे अपरेम इतस तत्वज्ञान प्रकृतिम विद्वी मे पराम जीवम भूताम ही भौतिक प्रकृती माझी अपरा म्हणजे कनिष्ठ शक्ती आहे पण याहून श्रेष्ठ अशी दुसरी प्रकृती आहे जीव भूताम किंवा जीवात्मे। सत्वगुण रजगुण आणि तमोगुण हे तीन गुणांनी युक्त अशी ही भौतिक प्रकृती आहे। मनुष्य पण सत्वगुण रजगुण आणि तमोगुणांनी आहे। तीन गुणांच्या पलीकडे काळ हे शाश्वत आहे, शाश्वत तत्व आहे म्हणजे सत्वगुण, शुद्ध सत्व त्याला बोलतात। आणि प्रकृतीचे गुण शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण देखरेखीखाली जी कार्य चालतात त्यांना कर्म असे म्हणतात। ही कर्मे अनादिकाळापासून चालत आली आहेत, आपण आपल्या कर्मानुसार सुख अथवा दुःख भोगीत आहोत। उदाहरणार्थ मी एक व्यापारी आहे आणि चातुर्याने व कष्टाने बँकेत पुष्कळ रक्कम ठेवली आहे तर मी त्या धनाचा भोगता ठरतो। पण समज मी जर व्यापारात माझी कर्मफळाप्रमाणमुळे सुखी अथवा दुःखी होतो याला कर्म म्हणतात। भगवद्गीतेमध्ये ईश्वर जीव प्रकृती काळ आणि कर्म या सर्वांचे विस्तृत वर्णन दिले आहे। या पाच तत्वांपैकी ईश्वर जीव भौतिक प्रकृती काळ हे शाश्वत आहे। प्रकृतीचे प्रागट्य तात्पुरते असू शकेल पण ती मिथ्या किंवा खोटी नाही। मिथ्याचा पण अर्थ खोटीच आणि खोटीचा पण खोटीच अर्थ आहे। काही तत्वज्ञानांच्या मते प्राकृतीचे प्राकट्य मिथ्या किंवा असत्य आहे पण भगवद्गीता किंवा वैष्णव तत्वज्ञान प्रमाणे हे चूक आहे। भौतिक विश्वाचे प्रगटीकरण असत्य म्हणून स्वीकारले न जाता ते सत्य परंतु तात्पुरते समजले जाते। याची तुलना आकाशात इतस्तः फिरणाऱ्या मेघाबरोबर किंवा धान्याचे पोषण करणाऱ्या वर्षा ऋतूबरोबर करण्यात आली। वर्षा ऋतू संपल्यावर लगेच सर्व मेघ ज्याप्रमाणे नाहीसे होतात आणि पावसामुळे वाढलेली पिके वाळून जातात त्याचप्रमाणे ही भौतिक प्रकृती काही ठराविक काळासाठी कालावधीसाठी प्रगट होते। थोड्या काळाकरता टिकून राहते आणि कालांतराने ती नाहीशी होते। याप्रमाणे भौतिक प्रकृतीचे कार्य चालते पण हे चक्र नित्य सुरूच असते म्हणून प्रकृती मिथ्य नसून शाश्वत आहे। सुरूच असते म्हणून ती लगे नष्ट होते परत ती तयार होते असं। मग तयार करणारा कोण? तर तयार करणारा जो आहे तो शाश्वत आहे। या संदर्भात भगवंत प्रकृतीचा उल्लेख माझी प्रकृती म्हणून करतात। भौतिक प्रकृती भगवंताची विभाजित शक्ती आहे। जीव देखील विभाजित नसेल तर भगवंताची शक्ती आहे व भगवंताबरोबर नित्य संबंधित आहे म्हणून ईश्वर जीव भौतिक प्रकृती आणि कला हे सर्व एकमेकांशी संबंधित तसे शाश्वत आहेत। परंतु पाचवे तत्व कर्म हे नित्य नाही। कर्माचे फळ अतिशय पुरातन असू शकतात। आपण आपल्या कर्मफळानुसार अनादिकाळापासून सुख अथवा दुःख भोगतो पण आपण आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेने कर्मफळांमध्ये बदल घडवून आणू शकतो। आपण विविध प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया मुक्त होऊ शकतो, क्रिया आणि प्रतिक्रियांपासून मुक्त होऊ शकतो। याचे ज्ञान आपल्याला नक्कीच नाही परंतु यांचे सुद्धा
वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. ईश्वराचे स्वरूप परम चैतन्यम आहे. जीवात्मा हे सुद्धा ईश्वराचे अंश असल्यामुळे चेतनामय आहे. जीवात्मा आणि भौतिक प्रकृती दोघांचे वर्णन प्रकृती असे करण्यात आले आहे. आणि ही दोन्ही तत्वे भगवंताचीच आहेत, पण दोघांपैकी फक्त जीवन तत्व चैतन्ययुक्त आहे. दुसरे प्रकृती तत्व चेतनारहित आहे. आणि हाच हा दोन्हीमधील फरक आहे. जीव प्रकृतीला यासाठी श्रेष्ठ अथवा परा म्हणून संबोधण्यात आलं, कारण जीव हा ईश्वराप्रमाणे चेतनामय आहे. ईश्वर चेतना परम चेतनामय आहे म्हणून एखादा असे म्हणून शकणार नाही की जीवात्म्याकडे सुद्धा परम चेतना आहे. जीवात्मा पूर्णतेच्या कोणत्याही स्तरावर परम चैतन्यमन होऊ शकत नाही, तरी परम चैतन्यमन होऊ शकतो असे सांगणारा सिद्धांत चुकीचा आहे. जीव चेतनामय असू शकतो, पण परम चेतनामय अथवा परिपूर्ण चेतनायुक्त असू शकत नाही. ईश्वर आणि जीव यामधील फरक भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णित केला जाईल. ईश्वर आणि जीव हे क्षेत्रज्ञ चेतनायुक्त आहेत, परंतु जीव हा त्यांच्याकडे विशिष्ट शरीराचा ज्ञाता असतो, तर ईश्वर हा सर्व प्रकारच्या शरीरांचा ज्ञाता असतो. ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असल्यामुळे त्याला प्रत्येक जीवांची मानसिक स्थितीचे ज्ञान असते. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. असेही वर्णन करण्यात आले आहे की परमात्मा आणि भगवंत सर्वांच्या हृदयात ईश्वर किंवा नियंत्रण म्हणून वास करतात आणि जीवात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात. जीवात्म्याला त्याच्या कर्माविषयी विस्मृती झालेली असते. विस्मृती म्हणजे विस्मरण. सर्वप्रथम तो वशिष्ट कर्म करण्याचा निर्धार करतो आणि नंतर त्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांमध्ये कर्मफळांमध्ये अडकून पडतो, म्हणजे विषयांमध्ये. ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा एक विशिष्ट प्रकारचे शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो. जीव याप्रमाणे देहांतर करीत असल्या आपल्या पूर्वकर्माची फळे भोगीत असतो. जीवात्मा जेव्हा सत्वगुणामध्ये स्थित होतो किंवा स्थिर वृत्तीने स्वतः कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो, तेव्हा तो कर्मामध्ये बदल घडवू शकतो. आणि खरोखरच अशा रीतीने तो आपले पूर्वकर्म बदलू शकतो. यावरून सिद्ध होते की कर्म हे शाश्वत नाही. म्हणून आम्ही म्हटले आहे की ईश्वर जीव प्रकृती काळ आणि कर्म या 5 तत्वांपैकी 4 तत्वे शाश्वत आहेत, परंतु कर्म मात्र अशाश्वत आहे. परमचेतनामय ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात हे साम्य आहे की ईश्वर आणि जीव दोघांची चेतना दिव्य आहे, पण जड प्रकृतीच्या संगतीमुळे चैतन्याची निर्मिती होते की कल्पना चुकीची आहे. ही कल्पना चुकीची आहे. चेतनाचा विकास विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रकृती संमिश्रणाने होतो. या सिद्धांताचा भगवद्गीता स्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे रंगीत काचेमधून प्रकाश परावर्तित केल्यास तो विशिष्ट रंगाचा भासतो, त्याचप्रमाणे चेतना ही जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन विकृत होऊ शकते, पण ईश्वराची चेतना भौतिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकत नाही.
श्री कृष्ण सांगतात की माया मध्यक्षेण प्रकृती, ज्यावेळी ते भौतिक जगामध्ये अवतार घेतात त्यावेळी ते भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाही, त्यांच्यावर असा प्रभाव पडत असता तर भगवद्गीतेसारख्या दिव्य विषयांबद्दल त्यांना बोलताच आले नसते. जोपर्यंत कोणी भौतिक वातावरणामध्ये प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त होत नाही तोपर्यंत तो दिव्य जगदाविषयी काही प्रतिपादन करू शकत नाही. म्हणून परमेश्वर भौतिक वातावरणामुळे प्रदूषित होत नाही. सद्यस्थितीमध्ये आपली चेतना भौतिक गुणांमुळे दूषित आहे. भगवद्गीता आपल्याला जड प्रकृतीने प्रभावित झालेल्या आपल्या चैतन्याचे शुद्धीकरण करण्यास शिकवले आणि शुद्ध चैतन्यामध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कर्म परमेश्वराच्या इच्छेनुसार होतात, त्यामध्येच आपल्याला आनंद प्राप्त होतो. आपली सर्व कार्य थांबवायची अजिबात गरज नसून उलट त्या कार्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे आणि अशा विशुद्ध कार्यांनाच भक्ती असे म्हणतात. भक्तियुक्त कर्म सर्वसाधारण कर्माप्रमाणेच दिसतात पण खऱ्या अर्थाने ती दोषपूर्ण नसतात. एखाद्या अज्ञानी मनुष्याला वाटेल की भक्त सामान्य मनुष्याप्रमाणेच कार्य करीत आहे, पण अशा अल्पबुद्धी मनुष्याला माहीत नसते की भक्त किंवा भगवंतांचे कार्य ही अशुद्ध चेतनेमुळे किंवा जड पदार्थामुळे प्रदूषित झालेली नसतात. भक्त आणि भगवंत त्रिगुणातीत आहेत, परंतु आपण जाणले पाहिजे की सद्यस्थितीत काही आपली चेतना दूषित झाली आहे. आपण भौतिक प्रकृतीमुळे अशुद्ध होतो तेव्हा आपल्याला बद्ध म्हटले जाते. स्वतःला भौतिक प्रकृतीची निर्मिती समजून खोटी चेतना प्रदर्शित केली जाते, याला मिथ्या म्हणतात किंवा अहंकार म्हणतात. देहात्मबुद्धी रत्त असलेली स्वतःची वास्तविक स्थिती जाणून शकत नाही. मनुष्याला देहात्मबुद्धीतून मुक्त करण्यासाठीच भगवद्गीता सांगितली आणि भगवंताकडून ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठीच अर्जुन आणि या स्थितीत राहिला होता. आपण देहात्मबुद्धीतून मुक्त झालेच येथे आणखीन एखाद्या वस्तूची गरज देखील नाही, पण परमसत्याचे शक्तीने या दृष्टीची सृष्टीची कालावधी निश्चितच केला आहे आणि तो कालावधी संतापाचा व अशाश्वताचा सृष्टीचा पूर्णत्वाचा योग्य अव्यवस्थेमुळे विनाश केला जातो. आंशिक जीवांना पूर्णत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी उपयुक्त अशी साधने पूर्ण रूपात उपलब्ध आहेत, तरीसुद्धा सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभवास येण्याचे कारण म्हणजे परमपूर्णाबद्दलचे अपूर्ण ज्ञान होय. म्हणून भगवद्गीतेत वेदविद्येचे पूर्ण ज्ञान सांगितले आहे. वेदांत सांगितलेले सर्व ज्ञान अचूक आहे व हिंदू लोक वैदिक ज्ञानाला पूर्ण अचूक मानतात. उदाहरणार्थ गायीचे शेण म्हणजे जनावराची विष्ठा आणि स्मृती किंवा वैदिक शास्त्रानुसार एखाद्याने जनावराच्या विष्ठे स्पर्श केल्यास स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्याने स्नान करणे आवश्यक आहे. परंतु वैदिक शास्त्रानुसार गायीचे शेण मात्र शुद्धीकारक मानले जाते. एखाद्याने या गोष्टीत विरोधाभास वाटेल, परंतु तसा वेदांचा आदेश असल्यामुळे त्याचे पालन करण्यात काहीच चूक नाही. अलीकडे आधुनिक विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे की गायीच्या शेणामध्ये सर्व जंतुनाशक गुण असतात. यासाठी वैदिक ज्ञान हे अचूक व संशयातीत असल्यामुळे पूर्ण आहे आणि भगवद्गीता हे वैदिक ज्ञानाचे सार आहे. वैदिक ज्ञानामध्ये संशोधनाचा प्रश्नच उद्भवत नाही.
आपले संशोधन कार्य अपूर्ण असण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या अपूर्ण इंद्रियांद्वारे संशोधन करीत आहोत. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे गुरु शिष्य परंपरेमधून आप चालत आलेल्या पूर्ण ज्ञानाचा आपण स्वीकार केला पाहिजे. ज्या परंपरेचा आरंभ सर्वश्रेष्ठ गुरु स्वतः भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून झाला आहे, अनेक आचार्याद्वारे जी खाली चालत आली आहे अशा परंपरेमधील योग्य व्यक्तीकडून आपण ज्ञान मिळवले पाहिजे. अर्जुनाने शिष्य या नात्याने भगवान श्रीकृष्णांकडून गीतोपदेश ग्रहण केला आणि भगवंतांच्या कोणत्याही वाचनाला विरोध न करता त्याने प्रत्येक गोष्ट स्वीकारली. भगवद्गीतेचा एक भाग स्वीकारायचा आणि दुसरा भाग नाकारायचा आपण करू शकत नाही. वैयक्तिक मनाप्रमाणे काही अर्थ न लावता, कोणताही भाग न घालता, ग्रंथांच्या विषय वस्तूंमध्ये स्वतःच्या लहरीप्रमाणे ढवळाढवळ न करता भगवद्गीता स्वीकारली पाहिजे. वैदिक ज्ञानाची सर्वाधिक परिपूर्ण कृती म्हणून गीता स्वीकारली पाहिजे. वैदिक ज्ञानाचा उगम दिव्य आहे आणि या ज्ञानाचे पहिले वचन साक्षात परमेश्वराच्या श्रीमुखातून बाहेर आले आहे. परमेश्वराच्या वाचनांना अपौरुषेय असे म्हणतात, कारण चार प्रकारच्या दोषांनी दूषित असलेल्या या भौतिक जगातील व्यक्तीच्या शब्दांपेक्षा भगवंताची वचने अतिशय वेगळी आहेत. एक बद्ध जीव निश्चितपणे चुका करतो, एक दुसरा सतत भ्रमात असतो, दोन तिसरा दुसऱ्यांच्या फसवण्याची इच्छा बाळगून असतो, चौथा अपूर्ण इंद्रियांमुळे मर्यादित असतो. या दोघांमुळे साधारणत मनुष्याला सर्वव्यापी ज्ञानाचे संपूर्ण निवेदन करणे शक्य नाही. दोषपूर्ण जीव वैदिक ज्ञान प्रदान करू शकत नाही. सर्वप्रथम हे ज्ञान ब्रह्मदेवाला हृदयामध्ये सांगण्यात आले. ब्रह्मदेव हा सृष्टीमधील पहिला जीव आहे आणि त्याने ज्या मूळ रूपात ज्ञानाची प्राप्ती भगवंताकडून केली होती त्याच रूपात आपल्या पुत्रांना व शिष्यांना हे ज्ञान प्रदान केले. इथेच मी थांबते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही जर असं लाईक करत राहिलात तर तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि परमेश्वराचं ऐकायला कोणी घाटात होत नाही. उलट कोण चिंतेमध्ये असेल तर तो चांगलं त्याची चिंता दूर होते. त्याच्याकरता परमेश्वराचं ऐकायला शिका. जय महाराष्ट्र, जय भारत.